थँक यू सो मच बालूजी पाटील, शेड्यूल टीमचा 12वा प्रतिनिधी. बघा शेडो टीम हॅलो शेडोन टीमचा 12वा प्रतिनिधी. बॉलर कोण आले ना दादा? रुपेश आला. विलास पाटील स्ट्राईक केला, नो स्ट्राईक केला तुम्ही पाहता. रेवनजी पाटील के बॉल लेस प्ले. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल ऑल ऑफ द कार्पेट. फिल्डर तुम्ही तिथे पाहता. या बॉल वरती एक सिंगलला सुरुवात केली विलास न, संघ जाऊन पोहोचला एक आकड्यावरती. 5 षटकांची ही मॅच तुम्ही पाहता. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. दिवा त्याला फाईट करतीये. शिरडोन 40+. लाईन पाहावी लागेल. लेग स्टंपला सोडून जातो. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त एक धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर जाऊन पोहोचला 2 वरती. या षटकातील पुढचा बॉल कट केला शेवटच्या मोमेंटला. बॉल वेगाने थर्ड मॅनला चालला. गोल इशारा राऊंडफील फास आहे. थर्ड मॅन बॉडी लाईनच्या बाहेर आला. या पूर्वार्धा बदला पहिला चौकार 4. हा बॉल तुम्ही पाहता खेळण्याचा प्रयत्न. या बॉल वरती एक धाव एका धावेच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचला 7 आकड्यावरती. दिवा 40+, शिरडोन 40+. या दोन टीम मध्ये तुम्ही मॅच पाहता शेवटचा राऊंड. याच्यानंतर आपण सेकंड राऊंडला सुरुवात करू. पहिले षटक तुम्ही पाहता प्रगती पथावरती. रुपेश हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. फटका बॅटच्या रडार मध्ये उडवला मिस्टामिंग. लॉंग ऑन ला रसलाय झालं विकेटचं पतन. पहिला धक्का लागलाय शिडून संघाला. फलंदाज विलास बॅक टू डग आउट. आडव्या बॅट न केसला फटका. क्रॉस एट बॅट स्ट्रोक तुम्ही पाहिला. या बॉल वरती धाव मिळतीय. 1-1 न सुरुवात केली आहे रामनाथ न. संघ जाऊन पोहोचला. तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती षटक संपत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावा धावपलकावरती 8.
एक गड्याच्या मोबदल्यात. शिरडून संघाच्या दोन धाव्यांची पॅनल्टी दिवा टीमला आम्ही देणार आहोत आणि दोन धावेनं स्कोर पोचला. दोन धावेची पॅनल्टी आम्ही ऍड करू. धावा धावपळकावरती तुम्ही पाहताय 10 याकड्यावरती. स्कोर पुढे चालला. तुम्ही धावा पाहता स्कोरबोर्ड वरती 14 आकड्यावरती 14 रन. चौदा धावा स्कोरबोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल आडवा फॅटनं बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं फिल्डरला तिकडे बॉल उचलला फेकला. तोपर्यंत या बॉलवरती मिल्टी सिंगल. सिंगलनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 15 याकड्यावरती 15 धावा स्कोरबोर्डवरती. एक दिवसाची ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहता फ्रायडे. आज आजपासून IPL देखील सुरुवात होणार आहे. IPL आजपासून सुरुवात. पहिली मॅच कोणती? RCB नाही ना, चेन्नई. RCB पहिली मॅच चेन्नई आणि RCB IPL सुरुवात लगेच. डुप्लेसी RCB चा कॅप्टन आणि त्याच्यानंतर तुम्ही जडेजा चेन्नई. मॅच आडवा बॅट बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं बेडॉनला. फिल्डिंग थोडी खराब झाली आहे. फटका चांगला बॉल चालला बॉडी लाईन च्या दिशेनं. फिल्डर धावतोय त्याला प्रयत्न अपयश. बॉल सीमा पार चौकार 4. हळव्या भाटनं बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. एक केली आहे पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न. बॅकअपला तुम्ही पाहिला फिल्डर. तो पहिला दोन धावा पूर्ण. या षटकातील पुढचा बॉल डेड बॉल. बॉलिंग करत असा रिच करत असा सुटला बॉल डेड बॉल. लगेच पुन्हा एकदा रिजनला सुरुवात करतील. या षटकातील अजूनही दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा धावपलकावरती तुम्ही 23 पाहता. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. आडव्या बॅटनं
बॉल चालला बॉन्डलाच्या दिशेनं, फिल्डर आहे तिकडे तुम्ही पाहता, तोपर्यंत या बॉलवरती दोन दोन धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं दुसरा. पी वन पी टू चा पॉवर प्लेची बंदी समाप्त झाली. दावा धाव फलकामध्ये पॉवर प्लेमध्ये तुम्ही पाहता स्कोरबोर्डवरती 25 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात, पहिलाच बॉल अलौदिक आरपेड, बॉल लॉंग ऑनला, एक धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धाव फलकावरती 26 वरती तुम्ही पाहता. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं, फिल्डर तुम्ही पाहता तिथे फिल्डर, तोपर्यंत या बॉल वरती धाव मिळती आहे. 1-1 ने स्कोर पुढे चालला, नो बॉल आहे, 1+1 दोन स्कोर पुढे चालला. 28 वरती या षटकातील पुढचा बॉल अपील पाहिली तुम्ही लेग बायच्या रूपात, एक धाव एका धावीच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 29 वरती. वाईट बॉल आला, 100 रुपयाची धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर तुम्ही पाहता 30 वरती. बॉलच्या दिशेनं फिल्डर आत्मेन विकेटला, तोपर्यंत या बॉल वरती दोन धावा दोन धावेच्या बरोबरीनं धावा धाव पलकावरती 32 वरती. षटकातील पुढचा बॉल, पुन्हा एकदा रिदम मध्ये थोडी अडचण, पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाज रुपेश लापाता. फुल टॉस वरती आक्रमण, बॉल चालला लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर ऑफ द अंपायर, आणि हा षटकार षटकाराच्या बरोबरीनं इथे तिसरे पंच हाईट फॅक्टर साठी लगेच चेक केला जाईल. कमरेच्या वरती बॉल आहे का नाही
लगेचच तिसऱ्या पंचांकडे आम्ही जाऊयात. आमची टेक्निकल टीम सज्जवत. कमरेच्या वरती बॉल आहे का नाही हे चेक केलं जाईल. नो बॉल आहे. 6+1 या 7 धावा 7 धावीनं स्कोर पुढे चाललाय. 39 वरती रुपेशनं पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी अप्रतिम केली. 8 धावा तिथे असताना 1 विकेट त्याला मिळाला. पण जसा डेड बॉल पहिला नो बॉल एक झालाय. तो कुठला विमरचा होता का? तो जर विमरचा असेल तर 2 विमर गोलंदाज फ्रेश येईल. 2 नो बॉल झाले फ्रेश गोलंदाज. हा डेड बॉल आहे का? लक्षात घ्या डेड बॉल आहे. नो बॉल आहे फ्रेश गोलंदाजाचा. पुन्हा एकदा येईल ज्या रुपेशनं पहिल्या षटकामध्ये 8 दिल्या आणि हा फ्री हिट आहे. उघडा तोडले पाहणे. नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे. फुल टॉस होता. पुन्हा एकदा फुल टॉस होता. बॉल शरीराला स्पर्श झाला. डॉट बॉल आला. धावा धावपळका वरती तुम्ही स्थिर आहात. 39 वरती अडवा बॅटना खाली क्षेत्रामध्ये गॅप मध्ये बॉल चालला. बॉडी लाईनच्या दिशेनं सीमा पार चौकार. बागपूरला जाऊन बॉल साला डीप कव्हर पॉइंट बॉडी लाईनच्या दिशेला वेगानं. इथे मात्र झाकण या फटक्यामध्ये होती. बॉल सीमापार लागोपाठचा दुसरा चौकार. चौकाराच्या मदतीनं षटक संपत आहे. 3-3 षटकांचा खेळ संपत. धावा धावपळका 47. तुषारजी पाटील यांना देखील आम्ही सन्मानित करू आमच्या मुख्य व्यासपीठावरती. या तुषारजी पाटीलचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल.
सर्वांच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मायेची शाल, पुष्पगुच्छ, प्रेमाचं प्रतीक तुषारजी पाटील, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. ज्यांच्या आईच्या स्पर्धार्थ तुम्ही पाहताय, कैलासवासी सौभाग्यवती करुणा गोपीनाथ पाटील यांच्या स्पर्धार्थ तुषारजी गोपीनाथ पाटील यांच्याकडनं द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला लाभली. तुषारजी पाटील, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. बॉलर नेम निलेश. बिंदेश आला षटकातील पहिलाच बॉल, फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण. इथे झेल पद्धत जायला हवं होतं मिड विकेटच्या फिल्डरनं. झेल घेतला असता तर कॅरी झाला असता म्हटलं जातं तेलही गेलं तुफही गेलं. बॉल सीमा पार, आला मिड विकेटला चौकार चार. या चौकाराच्या बरोबरीनं स्कोर चालला 50 इज कम्प्लीट. 51 धावा, शिरडोन संघ जाऊन पोहोचला 51 वरती 55577. बुराजी पाटील यांना पुरस्कृत केला. जर्सी नंबर तुम्ही पाहता सुयोग कंट्रेशन मनाल इंटरप्राइजेस. बुराजी पाटील जर या मॅच सरंद घेत असतील त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. त्यांना खूप चांगली टीम तुम्ही रेग्युलर पाहिली, अपकमिंग स्टार ज्यांना एकत्र घेऊन टीम बनवली. बुराजी पाटील तुमचं देखील स्वागत करू. वाईट बॉल आला, फुल टॉस फक्त दिशा, बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेनं, लॉंग लेग बॉडी लाईन, सीमा पार चौकार. हा बॉल ऑफस्टंपला टिपला होता, पडल्यानंतर बॉल खाली विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आला या षटकातील अजूनही दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. काय नाव तुझं भाऊ? दिशान पाटील. हा दिशान पाटील. काय काय दिशान पाटील? दिशान, दिशान ना, दिशान. फटका सरळ साला उंचारी लाबसला बॉडी लाईनच्या बाहेर आउट ऑफ द पार, सरळ सीमा पार आला हा षटकार. आणि षटकाराच्या बरोबरीनं धावा धाव पलका वरती तुम्ही पाहता 62-62 वरती. बासष्ट धावा स्कोरबोर्ड वरती शिडोन संघाच्या धावा आता येत आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये 8 होत्या. दिशांक पाटील आमच्या सोबत गुंडलेकरच्या भूमिकेत, हर्षदला देखील तुम्ही पाहिलं, आता दिशांक आहेत. तुमचा देखील स्कोरर म्हटलं तर पाटीचा करा असं देखील म्हटलं जातं. एम टी सी लाईव्ह ही स्पर्धा कव्हर यूट्यूबच्या माध्यमातून जे मायबाप प्रेक्षक आम्हाला जोडल्या, कोणी स्नॅप नक्कीच स्मार्टफोनवरती असतील LED वरती या मॅचचा आनंद घेत आहेत, त्याचं देखील स्वागत करू. बॉल वेगाला लॉक ऑफला, सरळ साला आलाय आणखीन एक चौकार. आणि चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्डवरती
66 66 चौथ्या षटकाचा खेळ संपला 66 धावांचा. विलासाला आलो नी कार्पेट, तिथे फिल्डिंग थोडी खराब झाली आहे. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धाव फलकावरती तुम्ही पाहता. 66 चालला बॉडीला इच्छा दिशेनं फिल्डरला बीट करून मिन विकेटला हाताला स्पर्श करून सीमा रेखा फाट टाटा बाय बाय षटकार 6-6 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 73 धावा. चौसष्ट धावेची पार्टनरशिप दुसऱ्या विकेट साठी 64 धावेची पार्टनरशिप तुम्ही पाहता. इथे फिल्डरला बीट करून आणखीन एक चौकार. या चौकारानं स्कोर चालला स्कोरबोर्ड वरती 77 आणि इथे पार्टनरशिप तुम्ही पाहता 68 ची पार्टनरशिप दुसऱ्या विकेट साठी. काय खेळल्यात दोघं, खूप चांगली बॅटिंग. रामनाथ 36 वरती खेळतो, रेबन 33 वरती. काय खेळी केली आहे, खूप चांगली बॅटिंग. सरळ बॉल साला लॉंग ऑनला, फिल्डिंग चांगली झाली. एकाच ऍक्शन मध्ये बॉल उचलला फेकला या बॉल वरती सिंगल सिंगल स्कोर पुढे चालला. उदयजी भंडारी हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती करतो. या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. ज्यांच्याकडनं बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन बेस्ट फिल्डर आणि सिरीजच्या ट्रॉफ्या आम्हाला दिल्यात कैलासवाजी जयराम लक्ष्मण भंडारी यांच्या स्मरणार्थ श्री उदयजी जयराम भंडारी यांना दिल्यात. या उदयजी तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. निलेशजी जाधव यांना देखील विनंती करतो. या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. प्रशांत जी मात्रे कोलेगाव हे देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील विनंती करतो. या आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. षटकातील पुढचा बॉलर दी कार्पेट, फिल्डर मिड ऑन,
थोडी खराब फिल्डिंग झाली, याचा फायदा लगेच दुसरी धाव होईल का? दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपात फलंदाज रामनाथ बाद झाला, लागलाय रनआउटच्या स्वरूपात दुसरा धक्का टीम शिडूनला. 69 धावेची पाठराशिका जोरदार ठाली ह्या दोघांमध्ये दुसऱ्या विकेट साठी राहिली आहे. धावा धावपलका वरती तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती 79 धावा. अच्छा दिवसातील उच्चांक म्हणायला हवा, आतापर्यंतचा उच्चांक आहे हा. 14 चेंडू 37 रामनाथ तो बाद झाला. षटकातील शेवटचा बॉलचा खेळ शिल्लक आहे. व्यवस्थित बॅट वरती फटकाला निघ्या, फिल्डर तिकडे आहेत तुम्ही पाहता. या बॉल वरती धाव मिळती आहे. सिंगल सिंगल पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा धावपलकावरती तुम्ही पाहता त्या 80 आणि आजच्या दिवसातील उच्चांक आहे. आणि या 81 धावा कशा रीतीने पार केल्या जातील, क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सेट नसते. तुम्ही 100 देखील चेस करताना पाहिल्यात, या धावा चेस केल्या जातील का? 80 धावा धावपलकावरती उभारण्यात 81 धावेचा पाठलाग केला जाईल का? टीम दिवा फोडीपेक्षा बाजून की या धावा डिफेंड केल्या जातील टीम शिर्डोनच्या बाजून, तर ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये बाळूजी पाटील यांचा आवाज. तर टॉससाठी विनंती करतो आडिवली 40+ टीमचा कॅप्टन आणि घेसर 40+ टीमचा कॅप्टन. दुसऱ्या सेकंड राऊंडला सुरुवात, घेसर 40+ आणि आडिवली 40+ दोन टीमच्या कॅप्टनला विनंती, लगेच टॉससाठी यायचं आहे. तर उदय भंडारी यांचं तिकडे सन्मान केला जाणार आहे व्यासपीठावर. उदय भंडारी
तर सामना सुरू होतोय. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतो यावेळेला. आपण पाहू शकता सुभाष पाटील एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा. खरं 80 धावांचं लक्ष 16 सरासरी धावा कुटायचे आहेत. प्रदीप आणि आपण पाहू शकता 9 स्ट्राईकला. प्रदीप आणि जगदीशी जोडी मैदानात. आपण पाहू शकता गोलंदाजी मार्ग सुभाष 16 सरासरी धावा कुटायचे आहेत. चांगली सुरुवात केली होती बॅटिंगच्या माध्यमातून. पहिला चेंडू वेल लेफ्ट केलाय प्रदीप. बघा पंचांकडे पाहत आहेत. पंच सांगतात चेंडू कुठून पडल्यानंतर बाहेर काढलाय. कारण लेफ्ट आर्मर गोलंदाज आहे त्यामुळे अँगल बनून गोलंदाजी करतायत. कारण जास्त चेंडू बाहेर काढले जातात लेफ्ट आर्मच्या माध्यमातून. सुभाष लेफ्ट हँड ओहूर्दकडनं मार्ग होतो. रामनाथ पाटीलला पंचांच्या भूमिकेत पाहू शकता. चांगला चेंडू होता या वेळेला. मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा काय संपर्क होत नाही. डॉट चेंडूची समाप्ती. लेफ्ट हँड ओहूर्दकडनं मार्ग होता सुभाष. चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता आहे. सुभाषने सांगितलं माझा झेल मी घेणार आहे आणि एक अप्रतिम झेल पकडला. तर बॅटर बाद होतोय. प्रदीप मात्र शून्यावरती बाद होतोय. विनोद येतो नवीन बॅटर. पहिल्याच आपण तर डॉट चेंडू गेला. दुसऱ्या चेंडू ते विकेट. एकही आपण तर खातं उघडलं नाही पण बॅटर बाद झाला. विनोदला इथून चांगली बॅटिंग करायला लागणार आहे. विनोद जगदीश जोडी मैदानात आपण पाहतोय. लेफ्ट हँड ओहूर्दकडे मार्ग होतोय. चांगला चेंडू तर बाकपडो गेला कट केला. या वेळेला बॅटचा चेहरा उघडला होता. या वेळेला आपण तर फक्त दिशा दिली. स्टिअर केला चेंडूला. चेंडू गेला गली रिझर्टमध्ये. एक धावीने खातं उघडतं. विनोदाने आपलं आणि संघाचं धावसंख्या धापडकात एक. खरं का 80 धावांचं लक्ष आहे. भलं मोठं लक्ष आहे. खूप चांगली बॅटिंग केली रामनाथने आणि आपण तर रेवनने. एक मजबूत भागीदारी केली. सुभाष एज होती या वेळेला. यष्टीरक्षककडे कॅरी होत नाही आहे चेंडू रेवनपर्यंत. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते पॉवर प्लेमध्ये सुभाष पाटीलच्या माध्यमातून. विलास देखील आता पैसे ठरला आहे. पण खऱ्या अर्थाने मी कौतुक करेल रामनाथचं आणि रेवनचं. जबरदस्त पार्टनरशिप केली आणि मोठं लक्ष उभं केलं. 69 धावांची पार्टनरशिप. हा चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता आहे. विलास आहे. चूक होणार नाही. गुड कॅच. काय अंदाज घेतला बघा ना. विलासाने धावले पुढे. नंतर पाहिलं की चेंडू संत गतीने येतोय आणि चेंडूवरती आपण नजर टिकून ठेवली आणि खूप चांगला झेल घेतला आपण मिड ऑफला. बॅटर बाद होतो. या षटकामध्ये दोन बॅटर बाद केले सुभाषने. एक कॉटन बॉलच्या माध्यमातून एक बंधुराज गोलंदाजी करतो. दुसरा बंधुराज झेल पकडतोय. पहिल्या षटकात आपण तर खूप चांगली गोलंदाजी बाल म्हणजे आणि एका धावसंख्येतील दोन बॅटर देखील बाद झाले. तर बॅटरचं नाव सांगायचं जरा. दिवा संघाचे खेळाडू आपण तर जे बॅटर आता करतायत फलंदाजीला गेले आहेत त्यांच्या व्यतिरिक्त आपण तर खेळाडूंनी जरा डगआउटमधनं आमच्या सामाजिक कक्षामध्ये या. विनोद आणि आपण बॅटर पाहू शकता. बोला नाही कैलास येतोय. बिंदेश बिंदेशला आपण पाहू शकता.
कैलास येतो गोलंदाजी मार्कवर. कैलास पाटील एक अतिशय चांगला गोलंदाज. नाही इथून विनोदला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. चष्म्याची मागणी केली नाही हल्ली कधी कुणाला चष्मा लागेल सांगू शकत नाही येत. हल्ली त्याचं कारण एकच की मोबाईल. मुलगा जेवताना पण सांगतो मोबाईल हातात पाहिजे लहान मुलं, नाही तर जेवत नाही. कैलास आज फटका खूप चांगला यावेला उंच गेलाय, लांबी देखील प्राप्त करतोय चेंडू, गेलाय लॉंग ऑन सीमारेषा पार. रामनाथ पाटीलचे दोन्ही हात आकाशामान. षटकार विनोदच्या बाटमधून षटकार. धाव संख्या वेगाने वाढते आपण पाहिली तर यावेळेला 7 धावा. नाही अशा प्रकारची बॅटिंग करणं फार गरजेचं. विनोदने देखील एक काळ गाजवला रेग्युलरच्या माध्यमातून. दिवा संघ म्हटलं तर एक मजबूत संघ. आदेश भगत असतील, आपण तर विनोद असतील, अतुल पाटील असतील, खूप चांगले खेळाडू होते या संघामध्ये. एंड बदललं कैलासने. चेंडू बॅटचा फ्लो बघा काय वेगाने फिरतोय. अभिजित इथपर्यंत आवाज येतोय. धावसंख्या फलका 7. एंड बदललं बघा लगेच राईट आर्म राऊंड द विकेटने आलेत कैलास. कैलास राईट आर्म राऊंड कडे मारतोय कोळेगाव एंड करून साकला विनोद. लोअर फुल टॉस होता, पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. षटकार आल्यानंतर 2 चेंडू डॉट जातात. इस्ट्रक्षक रेवन पाटील खूप चांगलं इस्ट्रक्शन करतोय इष्टांच्या पाठीमागे. 55-77 भरत पाटीलच्या जर गाडीचा क्रमांक. पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती. यावेळेला जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित बॅटर बाद झाला असता. रेवनने त्यामुळे चपळाई दाखवली होती. षटकार आल्यानंतर बघा कैलासने एड बदलला आणि राईट आर्म राऊंड विकेट मारले. 3 सलग चेंडू डॉट गेलेत. 7 धावात कर त्र्याच आपण तर 80 धावांचं लक्ष आहे. कैलास नाहीतर ड्राईव्ह केला. यावेळेला फटका खूप चांगला आहे. बुडा प्लस क्षेत्ररक्षक आहे तिथे विलास. 1 धाव मिळते. तर सगळ्यात दाखल करते आपण पाहू शकता 8 लक्ष आता मोठं होत चाललंय. 80 धावांचं लक्ष पार करतात. सुरुवात दमदार पाहिजे होती तुम्हाला. कमीत कमी 2 षटकामध्ये 25 ते 30 धावा येणं फार गरजेचं होतं. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. स्ट्रायकला बिंदेशला आपण पाहू शकता. स्ट्रायकला बिंदेश. हा चेंडू उंच गेलाय. जेलची शक्यता आहे. सुभाष आल्या आहेत. काय खेळ या फेला थोडेसे लांब होते. प्रयत्न केले भरपूर पण यश मिळालं नाहीये. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्ती. धावसंख्या 10 फलकरती. दिवा 40+ संघ चेस करतोय. या वेळेला 80 धावा. 10 फलकरती धावा लागल्या आहेत. फक्त आणि फक्त 9 धावा. खरं अजून 71 ची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. समीकरण पहिलं खूप अवघड होत चाललंय पण क्रिकेट एकाही येऊ शकतंय. याच गावचा खेळाडू आपण बोलले तर विशाल पवार 28 धावा कुठल्या होत्या एका षटकामध्ये. अजय मला ती गौरी पाडाची स्पर्धा आठवते. सुभाष आलाय दुसऱ्या स्पेलमध्ये. चांगला बंदेश. आ चेंडू हुक केला यावेळेला. टायमिंग चांगलं होतंय. चेंडूला पाठवून दिलं यावेळेला स्क्वेअर लेग मिडविकेटच्या मधून सीमारच्या पार. षटकार. दोन षटकानंतर बघा चेंडू हरवला फुटला तर जुना चेंडू असणार आहे. मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्राईकला बंदिश. चांगला चेंडू होता. चांगला चेंडू होता. कम बॅक बघा खूप चांगला केलंय.
आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार, चौकार आणि धावसंख्या वाढते. क्षेत्ररक्षक आले होते रामनं, पण त्यांना भीट करून चेंडू थोडस उसळी घेतली, बाउन्स झाला चेंडू. धावसंख्या दाखल करते, बरं पाहू शकता ज्या वेळेला एकोणीस धावा दाखल करती. बिंदे चांगली बॅटिंग करतोय, बघा मॅच बॉल आलाय. सुभाष दुसऱ्या स्पेल मध्ये आलाय, लेफ्ट हँड ओव्हर देखील मारतो टाकला बिंदेशला, आपण पाहू शकता चांगला चेंडू. तर खोल टप्प्याचा बॉलर बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळाला, डॉट चेंडूची समाप्ती. शिरडून संघाचा ह्या वर्षीचा विचार केला तर खूप चांगला संघ आपण पाहिला आहे, भरपूर स्पर्धेत ते देखील आपण इतर रनरअप ठरले, उपविजेते ठरले, चॅम्पियन देखील ठरले. हा चेंडू पुन्हा एकदा हुक केलाय, टायमिंग चांगलं होतं का पाहायचंय. क्षेत्ररक्षक आहे फक्त चेंडूकडे पाहतोय, चेंडू गेलाय स्क्वेअरला एक सीमारच्या पार, षटकार. सुभाष पण एकदा गोलंदाजी मार्क टाकला बिंदेश, पुन्हा एकदा फटका खूप चांगला, टोला चेंडू लागलाय फ्लॅट सपाट षटकार. बिंदे जबरदस्त बॅटिंग करतो, 31 धावा धाफल करती लागल्यात. तीन षटकाचा खेळ संपलाय, चला पाण्याची मागणी केली, पाणी जाऊ दे मैदानात. अजून 49 धावांची गरज, असे फटक्यानं पहिल्या षटकापासून यायला पाहिजे. या षटकात धावा बऱ्यापैकी आल्यात, मी तर म्हणेल तुमच्या कोणी लेखक मला सांगतात धावा आल्या तब्बल या षटकामध्ये 22 धावा आल्यात. सुभाष गोलंदाजा नाव सांगायचं जरा, तानाजी, तानाजी आलाय. इथून बघा 12 चेंडू 49 धावांची गरज आहे. तर मनीषा भोईर बघा यांच्या माध्यमातून पारितोषिक आले बंदिस्त बिंदासाठी, प्रत्येक षटकाला 1000 रुपयाचा पाशिक आणि धावा एकने पुढे सरकते. यावेळेला धावसंख्या धाव फल करते, आपण पाहू शकता आता 10 चेंडू आणि धावा हव्यात. आपण जर विचार केला तर इथून 48 बंदी जबरदस्त, बंदेश जबरदस्त बॅटिंग करतो तानाजी. चांगला चेंडू होता यावेळेला फुल इंडिलिव्हरचा, हा चेंडू बघायला मिळाला, डॉट चेंडूची समाप्ती होते.
चांगली गोलंदाजी तानाजीच्या माध्यमातून बघायला मिळाले. कैलासने देखील अप्रथम गोलंदाजी केली. तानाजी राईट आर्म ओव्हर द गट मारा करतोय. थर्ड मॅनला शेताच्या गली पॉइंट. चेंडू वाईट चुकून करतात. या वेळेला काहीतरी अतिरिक्त करण्याचा प्रयत्न केला तानाजीने. नाही चांगली गोलंदाजी बघायला मिळेल, कारण हा चेंडू का फेकला वाईट चेंडू, कारण जर बॅटने जरी धावाला तरी भरपूर मोठं लक्ष गाठायचं आहे. 47 गरज अजूनही. पुन्हा एकदा तसाच प्रकार, चेंडू पंच वाईड ची खूण करतायत. रेवन टेस्ट सांगतायत की लाईन तुझी चुकीची आहे. साई भोईर देखील येत आहेत. चला अडवलीचे कॅप्टन देखील या टॉससाठी. हा चेंडू हवेत आहे, झेलची शक्यता आहे. प्रयत्न भरपूर केलेत यावेळेला. दोन धाव संख्या वाढते, धाव संख्या धाव फल करते. आपण पाहू शकता दिवस संघ चेस करतो 80 धावा. गेसरचे कॅप्टन या. 36 धावा. चला अडवलीचे कॅप्टन याचे, गेसरचे कॅप्टन या. टॉस करणार होतो आपण लगेच. तानाजी वंदेश. हा चेंडू हा वे मध्ये यावेळेला एक्स्ट्रा कावरला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, प्रोडक्शन दिलं गेलेलं आहे. दोन धावा होत आहेत का पाहायचंय. नकार देत आहेत. बिंदेश बिंदेश आहेत. बिंदेशसाठी देखील आपण बोलले तर पारितोषिक देखील 1000 रुपयाचं मनीषा पोहर यांच्या माध्यमातून. इथून आता विनोदला चांगली बॅटिंग करायला. लक्ष जरी दूर असेल पण लक्षापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला तानाजीच्या माध्यमातून. या षटकात धावा आल्या फक्त आणि फक्त. आपण बोलले तर आमच्या गुणलेखक मला सांगतात यावेळेला धावा आल्या तब्बल 6 धावा आल्या आहेत. आणि आता षटक आपण बोलतो संपल्या. यावेळेला 4 षटक संपले आहेत आणि शेवटच्या षटकामध्ये धावा हव्या आहेत 44. म्हणजे 6 षटकार देखील मारून होणार नाहीये. चला टॉस साठी या. नाही रमेश मात्रे झोपणार नाहीयेत, ते दुसऱ्यांना झोपवतील. नाही 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 आता नाईट नाही. आता आपण म्हणतो अध्यक्ष चषकलाच नाईट. नाही अध्यक्ष 40+ चषक, त्यामध्ये रेग्युलर संघ देखील खेळणार आहेत. तर याच दरम्यान आपण आता पंचांचा इशारा काय तो पाहायचा आहे. षटकार चेंडू पुन्हा एकदा खोदून काढलायत. एक धाव इथे कंप्लीट केलं. धाव संख्या धाफल करते. आपण पाहू शकता दिवस संघ प्रयत्न करतोय, पण या धावा आधी येणं फार गरजेचं. 45 अर्ध आपण म्हणजे तर 50+ जर धावा दिल्या तर मी तर समजेल की हा संघाने देखील चांगली फाईट दिली. रेवन लेफ्ट हँड ओवर तिकडे मारा करतो. उंच गेलाय चेंडू आणि चेंडू चालला यावेळेला वाईड इश लॉंग गॉन सी मारेशा पार. षटकार बिंदेश जबरदस्त बॅटिंग करतोय. त्याच्या बाळामधून आमचे गुणलेखक सांगतात तब्बल षटकार आले आहेत. 4 षटकार आले आहेत. पुन्हा एकदा बिंदेच्या बॅट मधून मोठा धमाका आणि चेंडू गेला यावेळेला मिड विकेट सीमारच्या पार. षटकार धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या धावफल करते. आपण पाहू शकता यावेळेला 57. नाही दिवस संघ जरी पराभवाच्या छायेत पण हार मानायला तयार नाहीये. संकट समय तुम्ही शत्रूवरती अशा प्रकारे तुटून पडा. जिंकलात तरी इतिहास, हरलात तरी इतिहास.
आणि दिवा संघ बघा इतिहास घडवायला बघतोय मैदानात. रेवन लेफ्ट हँड ओवर तिकडे मार करतोय, पुन्हा एकदा फटका सुरेख आहे, फ्लॅट सपाट षटकार. व्हॉट अ बॅटिंग, काय बॅटिंग करतोय या वेळेला. बिंदेशची बॅटिंग आवडली, एकदा टाळ्या होते. बिंदेशनी धावा कुठले आपल्या संघासाठी तब्बल 45 धावांची खेळी करतोय. बिंदेशची बॅटिंग आवडली, एकदा टाळ्या झाल्याच पाहिजेत. षटक संपला, जे सामना इथे संपलेला आहे. जबरदस्त बॅटिंग केली, काय बॅटिंग केली, लाजवाब बॅटिंग केली. बघा जरा गुणलेखक मगाशी पण तसा प्रॉब्लेम, चार षटकार दोन सिंगल, काय जबरदस्त बॅटिंग केली दिवा संघाने. देखील फाईट खूप चांगली दिली दिवा संघाने, धावा कुठल्या तब्बल 61 धावा कुठल्या आहेत. तर या सामन्याचा मार द मॅच, 14 चेंडू 37 धावा खेळी करणार रामनाथ ठरतो या सामन्याचा मार द मॅच. तर तुषार पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मान द मॅच देऊया. तर रामनाथ या, रामनाथला मी रामनाथ दोन आहेत, रामनाथ बॅटर देखील, रामनाथ आपण तर पंच देखील आहेत, रामनाथ म्हात्रे येते शिर्डूनचे. मार द मॅच, 38 धावांची खेळी केली आहे.